ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अखेर कुरुंदवाडा 7 ते 11 पर्यंत व्यवहार सुरू राहणार, मुख्य अधिकारी नगर सेवक व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। कुरुंदवाडे ते अखेर मंगळवार पासून पूर्वीप्रमाणे 7 ते 11 या वेळेत व्यवहार सुरू राहणार आहेत। मुख्य अधिकारी नगर सेवक व्यापारी यांच्या बैठकीत हा निर्णय झाला। आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निर्णयाला कुरुंदवाड मधून विरोध होत आहे। आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारपासून 10 दिवस शिरोळ तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता। याचा उद्रेक सोमवारी सकाळी कुरुंदवाड येथे झाला। शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एकत्र जमत नगर परिषदेवर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून पूर्वीप्रमाणे 7 ते 11 या वेळेत दुकाने व व्यवहार सुरू ठेवण्याचा आग्रह केला। मात्र यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निर्णयाचं पालन करण्यात येईल असं सांगितलं। यानंतर झालेल्या अनेक घडामोडीनंतर सायंकाळी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांनी नगरसेवक व्यापारी यांची बैठक बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये पूर्वीप्रमाणे 7 ते 11 या वेळेत दुकाने व व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाला लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला। व्यापारी व नागरिकांच्या पाठीशी राहिले। यावेळी पोलीस स्टेशनचे एपीआय अमित पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक भाजपचे नगरसेवक उदय डांगे, माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, दीपक गायकवाड, भोला पारकेर, जावेद बागवान, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभय पाटुकले, लायन्स क्लबचे इसाक घोरी, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष लियाकत बागवान, संतोष शहा, अरुण डोणे, बंडू उमडाळे, अविनाश गुदले, योगेश जिवाजे यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।